टाटा एका विकेट साठी 100 ठेवले तरी चालतील, असं कुठेही नाही आहे की विकेट हॅट्रिक साठी 500 ठेवले पाहिजे. येस, दिस इज कॉल्ड टोकन ऑफ अप्रिशिएशन. आय अप्रिशिएट एव्हरी विकेट. रोकडा 200 रुपये आशु कोहली आणि मिस्टर भावेश भोईर अतिशय कल्पक या स्पर्धेमधील अव्वल दर्जाचा अग्र नामांकित खेळाडू. ओहो, फुलटोस चेंडू कॅपसाडले, हलक्या हाताने फक्त पुश केलाय. व्हाटिश लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक मात्र चेंडू ग्रॅप करेल, ग्रीप करेल, थ्रो करेल, तोपर्यंत मात्र एक धाव मिळते. इथं मात्र आता धावफलकाचं दार उघडलं जातं आणि इथं मात्र धावसंख्या सुरुवात होते. फलंदाज पृथ्वी गेट्स ऑफ द मॅच ऑफ व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस व्हेरी फर्स्ट ओव्हर ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग ऑफ दिस व्हेरी 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 इम्पॉर्टंट मॅच, थर्ड मॅच ऑफ क्वालिफायर सिक्स. आपण पाहतोय भावेश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इन्स्विंगचा चेंडू आतमध्ये आलाय, पडलाय, आतमध्ये आलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, यशस्वी रक्षण पाहायला मिळतं. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करायला लागेल. आतापर्यंत केलेला खेळ ऍज अ बॉलर, ऍज अ बॅट्समन, ऍज अ फिल्डर, ऍज अ विकेट किपर आणि त्यांच्यासाठी मात्र आशु कोहली यांच्याकडनं मात्र रोख रक्कम 200 रुपये. दिस वन हाय, मात्र फक्त दोन धावांवर समाधान मानावं लागतं. यस, आणि फलंदाज मात्र आक्रमक पवित्रा घेतो. जर का तीन लागोपाठच्या चेंडूवर जर का तीन षटकार लगावले, आग्री कोहली क्रिकेट क्लब शहाबाद यांच्या वतीने रोख रक्कम 1000. मात्र चेंडू स्वॅप करायचा होता, बॅटचा कडा लागतो, मिस टायमिंग, स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण होईल निखिल याच्या माध्यमातून, तोपर्यंत चेंडू फेक होईल, तोपर्यंत दोन धाव मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. रितिक आणि पृथ्वी असे सलामीचे मुहूर्ताचे पहिले फलंदाज मात्र इथे मैदानामध्ये उतरत आहेत. चार षटकांचा खेल, पहिलं पॉवर प्ले षटक. या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक आपण पाहायला पाहतोय. एक क्षेत्ररक्षक दीप मिडविकेट मध्ये, एक क्षेत्ररक्षक व्हाईटिश ऑर्थोडॉक्स लॉंगन मध्ये पाहायला मिळते. भावेश याचा आगामी चेंडू पाचवा चेंडू, चेंडू हवेमध्ये, लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू ग्रीप करतोय, थ्रो करतोय. या क्षेत्ररक्षकानं इम्प्रेस केलंय निलेश. या क्षेत्ररक्षकानं खऱ्या अर्थानं संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. कालच्या दिवसामध्ये तीन सामने झाले, दोन सामने झाले, आजच्या दिवसामध्ये पूर्वार्धामध्ये दोन सामने झाले, एक सामना आता मात्र शेवटचा निर्णायक सामना लढतोय. इथं मात्र दोन्ही संघ एकमेकांसोबत मात्र या ट्रॉफीसाठी मात्र झगडताना पाहायला मिळतोय. इथं मात्र शॉर्ट अपर लेंथचा हा चेंडू होता, शॉर्ट अप गुडलेंथ डिलिव्हरी पडल्यानंतर मात्र नक्कीच फलंदाजाला मात्र कुठल्या प्रकारचं कनेक्शन जमलं नाही. टांगोची सांगत वगैरे जाऊया आपण पुन्हा एकदा म्युझिक कडे. डीजे यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 6 वर. धन्यवाद डीजे. तर मात्र अशाच प्रकारची पारंपरिक गीते आपल्याला ऐकायला मिळतील. इथं मात्र नक्कीच डीजे ऑपरेटरनी विनंती केल्या, बास थोडासा कमी करायचा आहे, हलका कमी करायचा आहे बास. माईक फाटतोय कदाचित, आय गेस सम टेक्निकल रिझन. जाऊया आपण पुन्हा एकदा थेट सामन्याकडे. पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत फक्त 6. दुसरा गोलंदाज आता मात्र हा चेंडू हवेमध्ये आहे. लॉंगनचा क्षेत्ररक्षक, ज्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक झालं होतं तो क्षेत्ररक्षक कौतुकास पात्र. झेल त्याने पकडलाय फलंदाज रितिक पाच. तीन षटकारांसाठी 500 रुपये कुठल्याही फलंदाजाला विश्वास. सनी, येस, लागोपाठ जर का तीन चेंडूवर तीन षटकार लगावले तर रोख रक्कम 500 की 5000. 500 नाही, 1-0 किंमत नाही आहे काका. येस, 500 रुपये काका. विश्वास भंडारी यांच्याकडनं मात्र रोख रक्कम 500 रुपये. मात्र जर का तीन चेंडू मध्ये तीन लागोपाठच्या तीन चेंडूवर तीन षटकार लागावले. सनी भगत ऑन स्ट्राइक, डावखुऱ्या हाताचा फलंदाज, त्याच्यासाठी ऑफर आहे. येस, पंच आमच्याकडे मात्र नक्कीच वळून आम्हाकडे इशारा करतात. हा वाईड बॉल, येस सनी यासाठी मात्र रुद्र भंडारी यांच्याकडनं रोख रक्कम
व्यसनी आहे. आता मात्र सनी याच्या बॅट मध्ये पाहायला मिळतो पहिला षटकार. जर का यानं येणाऱ्या दोन षटक दोन चेंडू मध्ये जर का दोन षटकार लगावले 2500 रुपयाचा मानकरी तो ठरू शकतोय. आणि हा चेंडू पंच आमच्याकडे निर्णय घेतील. नॉर्सेकर एंड लावणं सनी बघत आहे खरंच. सोपा झेल होता मात्र निसटला गेला. आणि त्याच्यानंतर मात्र नक्कीच बॅट ची मात्र मागणी केली. आता मात्र बदली बॅट मात्र चमत्कार घडू शकेल का. बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल जेव्हा मात्र विराट कोहलीने 64 या धावसंख्येवर मात्र बॅट बदलली त्याच्यानंतर मात्र त्याच्या बॅट मधनं ते शतक आलं. खऱ्या अर्थानं बॅट इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये जितकं महत्वाचं आहे तितकंच टेनिस क्रिकेट मध्ये महत्वाचं आहे. कारण सामना महत्वाचा आहे. महत्वाचं म्हणजे इतकं महत्वाचं की या सामन्यातील विजय संघ या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरू शकतो. कुठल्या प्रकारचं एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेऊ नका. ट्वेल्थ मॅन आपण लगेचच चॉईस करून लगेचच आपण परत यायचे. बॅट्समन खूप आपण जास्त टाइम घेत आहे. एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेऊ नका. अजूनही यानंतर आम्हाला मात्र टॉप थ्री मध्ये दोन महत्वाचे सामने खेळवायचे आहेत. आणि फायनलचा सामना 5 षटकांचा व्हायला हवा अशी प्रेक्षकांची अपेक्षा अशी पाहुण्यांची अपेक्षा आहे. आणि असं असल्या कारणाने सूर्याच्या अगदी चांगल्या प्रकाशामध्ये मात्र नक्कीच फायनलची लढत होईल. आणि कुठल्या प्रकारचे आपल्याला मात्र लाईटचा मात्र नक्कीच अडथळा येणार नाही त्याची नोंद घ्यायची. शॉटपिक चेंडू पूल केला एकच धावले. फलंदाजाचं मात्र कौतुक करेन कारण आतापर्यंत त्यांनी चांगली फलंदाजी केली. तर फलंदाजाचं नाव पृथ्वी जो सलामीला आला होता त्याच्या बॅट मध्ये दोन षटकार पाहायला मिळाले. दोन षटकांचा खेळ इथं मात्र संपला जातो. दोन षटकाच्या अखेरीस जर का धावांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 6. दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत मात्र ती महागडी गोलंदाजी म्हणजे षटकामध्ये दोन षटकार पाहायला मिळाले. आणि दोन षटकाच्या अखेरीस मात्र धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 23 वर. 23 धावसंख्या एक चांगली धावसंख्या 12.5 ची सरासरी आहे. फॉरवर्ड टप्प्याचा चेंडू ओव्हर पिच चेंडू होता. येस इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आता मात्र फलंदाज सनी मात्र बाद होईल. त्याच्यासाठी मात्र नक्कीच षटकार हॅट्रिक षटकारांची खऱ्या अर्थाने हॅट्रिक नसते कारण हॅट्रिक फक्त विकेट लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार लगावले असते तर मात्र 2500 रुपयाचा मानकरी ठरला असता. कुठल्याही प्रकारचं मात्र संधी उचलता आली नाही. अशा प्रकारे मात्र एकदम स्वस्तात बाद झाला. चांगला स्पेल मात्र टाकला गेला. तिसरी सुरुवात करतो. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानाकडे नॉर्सेकर एंडवर जाईल.
आता मात्र स्ट्रायकर एंडवर जाईल पृथ्वी, त्याच्या बॅट मधनं चार चेंडू त्याने फेस केले, दोन षटकार पाहायला मिळाले. एकंदरीत जवळजवळ 300 ते 350 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाज मात्र अफलातून फलंदाजी करतोय, आणि पृथ्वी याला मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत मात्र फलंदाजी करावी लागेल. कारण आपल्या संघाला सरका या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित करायचं असेल तर कुठेतरी 45 ते 50 येस म्हणजे आम्ही देखील मायक्रोफोन द्वारे इथं मात्र नक्कीच सूचित करू. इथं मात्र नक्कीच राजन देवा संघ भवेश भोईर आपली टीम एक्स्ट्रा टाइम घेतोय, आपल्याला सूचित करण्यात येते. दोन धावांच्या पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू मात्र यशक्षाकडनं चूक होते, प्लस पंचांचा आमच्याकडे इशारा येतो वाईड, आणि प्लस एक धाव अगदी आगल्या वेगळ्या शैलीमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. विश्वनाथजी ठाकूर सर जे एमसीए पॅनल मुंबई क्रिकेट असोसिएशन क्वालिफाईड पंच आहेत, पंचांच्या भूमिकेमध्ये कालच्या दिवसापासून खऱ्या अर्थानं अचूक पंचांची भूमिका. आतापर्यंत पंचांवर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन आलं नाहीये, अगदी चांगल्या दर्जाचं म्हणेन की अचूक असं मात्र पंचांची भूमिका पाहायला मिळते. विश्वनाथजी ठाकूर सर असतील, तसेच विजय पाटील असतील, तसे आजच्या दिवसामध्ये शशी साटम सर देखील असतील, तिहेरी भूमिका आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र नक्की चांगला चेंडू इन्सिंगचा चेंडू अंगाचा वेद घेतोय पंचांकडनं, मात्र नक्कीच पुन्हा एकदा बाईकचा इशारा येतोय. वन मोर ऍडेड इन द टोटल, टोटल स्कोर मूव्स टू 27 फॉर टू आफ्टर टू ओव्हर्स. दिस इज थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. अजून या षटकातील मात्र काही चेंडूंचा खेळ बाकी असेल, चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकंदरीत काय तर मात्र अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाची एकूण धावसंख्या 2/7, 27. पुन्हा एकदा फलंदाज तयार, मिस्टर सचिन इनसाइड आउट फटका फर्स्ट लाईन. गोलंदाजानं फलंदाजाला रीड केलं, हे आहे कॅल्क्युलेटिव्ह गेम. दिस इज ऑल कॉल्ड ग्लॅमर ऑफ टेनिस क्रिकेट. जेव्हा जेव्हा तुम्ही एकाच शत्रू सोबत जास्त लढाया खेळता तेव्हा तेव्हा मात्र तुम्ही तुमचं युद्धतंत्र प्रतिस्पर्धी शत्रूला, प्रतिस्पर्धी संघाला मात्र तुम्ही अवगत करून देता, ते प्रात्यक्षिक पाहायला मिळते. बरेचसे सामने झाले या स्पर्धेमध्ये, कालच्या दिवसामध्ये 2 सामने झाले, आजच्या दिवसामध्ये देखील तिसरा सामना, एकंदरीत 4th सामना दोन्ही प्रतिस्पर्धी संघ मात्र खेळत असताना, त्याच्यानंतर मात्र आयोजकांनी निर्णय घेतला जे टॉप 6 मध्ये जे संघ क्वालिफाय झालेत त्यांच्यामध्ये मात्र क्रॉस कनेक्शन मात्र खेळ केला जाईल. आणि असं असताना खेळ इथं रंगला जातो. राजन देवा आणि त्यांच्या विरोधात मात्र फलंदाजी करत असताना मात्र हर्क्युलस 11 हा चेंडू त्याच दरम्यान मात्र टीमकडे चेंडू जाईल. पंचांचा इशारा येतो 2 धावेचा. टू मोर वन मोर टाइम इन द टोटल, टोटल स्कोर मूव्स टू 29 फॉर टू आफ्टर टू ओव्हर. दिस इज थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. 1 to go ऑफ दिस थर्ड ओव्हर ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग ऑफ दिस मेगा सेमी फायनल्स मॅच, क्वार्टर फायनलचा हा सामना. माफ करा, या सामन्यातील विजयी संघ आपल्याला मात्र नक्कीच एका ट्रॉफीवर, किमान एका ट्रॉफीवर मात्र नक्कीच फर्स्ट इनिंग आहे का पहिली इनिंग आहे. सोडून दिलाय व्हाईट साठी पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय. पंच आमच्याकडे मात्र कळवत आहेत की हा असेल व्हाईट बॉल. वन मोर ऍडेड म्हणजे एक्स्ट्रा धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 28 इथं मात्र लॉफ्टी स्ट्रोक, बॅटचा कडा, चायनीज कट लागली. इथं मात्र जातो चेंडू बी झोनकडे फक्त एकदा. आणि धावसंख्या तर मात्र आता कुठेतरी या षटकामध्ये मोठा फटका आला नाही. 2 वाईट चेंडू आले, एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा आल्या. एकंदरीत या षटकामध्ये मात्र फक्त 8 धावा खर्च केल्या. आणि एकंदरीत जर का षटकांचं विश्लेषण करायचं झालं, षटकांचं विश्लेषण आपण 4th षटकाच्या दरम्यान आपण करूया. जाऊया पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. कारण संध्याकाळच्या 17 सुरुवात होते आणि संध्याकाळच्या 17 पारंपरिक गीते नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतील. डीजे ऑपरेटर, 1 सॉन्ग प्लीज. तर आता मात्र पहिलं चेंडू आणि त्यानंतर जर का बघितलं गेलं तर मात्र अवे फ्रॉम द बॉडी फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय अमय, आणि समोर फलंदाज आहे तो म्हणजे सचिन. दोघेही मात्र सख्खे बंधू आहेत आणि 2 बंधू मात्र नक्कीच एकमेकांसमोर आपला खेळ साकारत असताना पाहायला मिळते. गावाचं प्रतिनिधित्व, आपल्या संघाचं प्रतिनिधित्व, आपल्या संघात
स्वतःच्या आणि स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी चाललेला हा एक रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय अमय, आणि फलंदाजीसाठी मात्र मगाशी ज्यानं चेंडू खेळून काढलाय सचिन, आता मात्र नाशिकच्या एनचा फलंदाज पृथ्वी तो मात्र तग धरून अजूनपर्यंत मैदानामध्ये उभा आहे. दोन षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले, दोन बॅटबॉल त्याने फेस केले, त्याच्यासाठी अमय हा चेंडू मात्र खराब जजमेंट. चेंडूची लाईन चेंडू रिलीज केल्यानंतर हाय आम ऍक्शन असताना मात्र फलंदाज पृथ्वी याला मात्र चेंडूची जज लाईन मात्र जज करता आली ना, चेंडू सरळ रिलीज करून दिला, चेंडू सोडून दिला होता व्हाईट साठी, मात्र बॅटबॉलची सांगता गोलंदाज त्या शॉटी चेंडू टप्पा बदललाय. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न होता, नक्कीच जीवदान मिळतंय पृथ्वी याला एकदा मिळाली, आणि रनआउटच्या स्वरूपात नक्कीच इथं मात्र पंच आता आमच्याकडे नक्कीच इशारा करतायत. पाच फलंदाज मात्र हेड एंडचा फलंदाज इथं मात्र पाच होतोय रनआउटच्या स्वरूपात. आणि धावसंख्येचा जर का विचार केला तर या षटकामध्ये सुरुवात झाली होती डॉट बॉलनं, त्याच्यानंतर मात्र एक धावाळी, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल, त्याच्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात सांघिकच्या स्वरूपात एक विकेट मिळवला गेला. एकंदरीत काय तर मात्र या षटकामधील अजून फक्त दोन चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 32 माफ करा 33 तीनावर तीन. हॅलो 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 मी आता मात्र शेवटचा षटक आणि या शेवटच्या षटकातील दोन चेंडू शिल्लक चूच गो विश्व अमय आणतो बॉलिंग राजमावरती विकेट सहा चेंडू मात्र खोलवर टप्पा चेंडू चेंडू ट्रॅक करायचा होता चेंडू टप्पा चप्पट्यात येत नाही निर्धाव चेंडूची मात्र नक्कीच मला वाटतं बाईच्या लेगपायच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळाली. चेंडू अंगावर आदलला गेला, त्याच्यानंतर मात्र डी झोनकडे गेला, एक धाव मिळाली, संघाची एकूण धावसंख्या पोहोचते 34 आणि शेवटचा चेंडू या शेवटच्या षटकातील या पहिल्या इनिंग मधील किती धावा येतील पाहूया. चेंडू मात्र पूल करायचा होता, कुठल्या प्रकारचं कनेक्शन जमलं नाही भावेश भोईर, जेव्हा जेव्हा मात्र बिहाइंड द स्टिक्स पाहायला मिळतं त्याच्याकडनं चांगलं एक्सप्रेशन पाहायला मिळतं. आणि जिंकण्यासाठी आता मात्र पाच चार षटक आणि चार षटकामध्ये धावा काढल्या गेल्या, त्यामध्ये 34 आणि 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावा असे एक माफक टार्गेट असताना मात्र 8.5 ची सरासरी मात्र तुम्हाला गाठावी लागेल. एकंदरीत काय तर मात्र चांगला सामना रंगेल आणि पोकड आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या मुख्य कक्षाच्या समोर. विजेत्या संघांसाठी मात्र नक्कीच पोकड डीजे आणि आजच्या संपूर्ण उर्वरित दिवसामध्ये देखील अशीच पारंपरिक लोकगीते होळीगीते आपल्याला ऐकायला मिळतील, कारण आज होळीचा सण आहे. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी मनमोहक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. जर का विचार केला तर घड्याला मध्ये बरोबर 4-4 ठोका मात्र झालाय, या 4-4 ठोक्याला मात्र महत्वाचा सामना इथे रंगला जातो. 24 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण आहे, आणि समीकरण असताना मात्र फलंदाज आपण पाहतोय ज्यानं आज कालचा संपूर्ण दिवस आजच्या दिवसाची सुरुवात अगदी आपल्या नावाला साजेसा असा खेळ त्यानं साकारलाय. एक तंत्र शुद्ध असा हा खेळाडू ज्याची जडणघडण खऱ्या अर्थानं मी म्हणेन की आंड्रम क्रिकेट मधनं झाली. चेंडूवरती त्याची नजर, चेंडूच्या मेरिट नुसार त्याचं खेळणं, मैदानाच्या चौफेर फलंदाजी करणं हे मात्र त्याचं कौतुकास्पद नक्कीच मी म्हणेन वक्तव्य असेल. मात्र यानंतरचा चेंडू इथं मात्र डॉट बॉल जे सांगता होईल, पहिला चेंडू डॉट बॉल चांगली सुरुवात.
जशी सुरुवात अपेक्षित होती तशी सुरुवात मात्र करतो. 24 ओव्हर 35 धावा असा टार्गेट असताना मात्र पहिला चेंडू ड्रॉप बॉल. मग त्या आता या चेंडूवर फक्त डिफेन्स केला की बॅक फुट डिफेन्स या फटका पाहायला मिळाला. आणि तदनंतर जर का बघितलं गेलं तर एक धाव पाहायला मिळाली. एक धावानं मात्र संघाची धावपळ पुढे सरकते. धावपळ करता दार इथं उघडलं जात आहे. धावसंख्या पोहोचते की म्हणजे एक ओव्हर 35 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. मी विनंती करेन कुठल्या प्रकारचा एक्स्ट्रा टाइम न घेता मात्र तुम्ही लगेच सामने खेळवायचे आहेत. सौरभ आयोजक सौरभ आपण यायचे. यानंतर जे टॉप थ्री मध्ये जे प्रवेश केले संघ आहेत त्या संघा दरम्यान मात्र कसे सामने खेळवले जातील, चिट्ट्या उडवल्या जातील की बॉलआउटच्या रूपानं मात्र नक्कीच ते सामने खेळवले जातील याची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. मात्र निर्णय काय असेल तर मात्र नक्कीच आयोजक आमच्यापर्यंत कळवतील. सौरभ जिथे कुठे असाल मंचाशी संपर्क साधायचा आहे. यानंतर जे टॉप थ्री मध्ये प्रवेश केलेले संघ कुठल्या प्रकारचे मात्र चिट्ट्या चिट्ट्यांद्वारे मात्र खेळ करतील की बॉलआउटच्या रूपानं खेळ करतील. मला असं वाटतंय तसंच नका जर का बॉलआउटच्या रूपानं जर का झालं तर मात्र मजा येईल. आणि हा चेंडू खूप वरनं हलक्या हाताने फक्त पुश केला. एक धाव मिळाली. व्हॉट अ थ्रो, अगदी गचाल थ्रो. जर का तुमच्याकडे उत्सुकता जास्त असेल तर मात्र तुम्हाला प्रात्यक्षिक असं पाहायला मिळतील. तुमच्याकडे नक्कीच टेम्परमेंट असायला हवं, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, प्रेझेन्स ऑफ माइंड तुमच्याकडे असायला हवा. आणि इथं मात्र धावसंख्येचा विचार केला तर दोन धावा मोफतच्या स्वरूपात घेत आहेत. आणि नक्कीच या धावा मिळत आहेत. एकंदरीत पोहोचते संघ 5 वर. बिनबाद 5 अशी सुरुवात. आता अजूनही 35 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. धावसारखा महत्वाचा फलंदाज मात्र पिच मध्ये असताना मात्र त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. डाऊन द ट्रॅक आला चेंडू, फसला आउट स्विंगचा हा चेंडू. पडल्यानंतर मात्र हा कसा खाली बसला बॅटच्या पट्ट्यात येत नाही. इतर मागे चांगले स्ट्रेक्शन भावेश भूम. यस पुन्हा एकदा भावेश तयार. हा चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आहे. झेल पकडले फलंदाज. बाद एका कॅच मुले मात्र मॅच मध्ये मात्र ऊर्जा शिगेला पोहोचली. आता मात्र खरंच मोठा फलंदाज मोठा भंगार इथं पडलं जातं. पहिल्याच षटकामध्ये महत्वाचा फलंदाज ज्याच्याकडे आशेच नजरेनं पहिलं बघितलं होतं तो फलंदाज भावेश भोईर मात्र बाद झाल्यानंतर इथं मात्र नक्कीच मी म्हणेन बाद झाला. तदनंतर जर का बघितलं गेलं तर मात्र नवीन फलंदाज स्ट्रायकर खर्च केला होता फक्त 3 आणि एकंदरीत 6 धावा खर्च केला होता. एक गडी बाद केला होता तो मात्र नक्कीच खेळाडू मात्र बॅटच्या रूपानं मात्र नक्कीच मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतंय. शतरक्षण सजवण्यामध्ये जास्त टाइम तुम्ही घेऊ नका. चला जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफस्टिकचा चेंडू. खराब मारा, खराब दिशा आपल्याला पाहायला मिळते या चेंडूवर. मात्र कुठल्याही प्रकारचं कंट्रोल राहिला नाही गोलंदाजाचा आणि त्यामुळेच वाईट बॉल इथं मात्र घोषित केला जातोय. वाईट बॉलनं मात्र नकाचे एकूण धावसंख्या ठरवते. संघाची एकूण धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात इथं मात्र नक्कीच पुढे सरकतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू मात्र आतामध्ये खोटून खाण्याचा होता. पण सांगा थोडंसं दडपण आणण्याचा प्रयत्न विश्लेषकडनं. आणि तदनंतर जर का बघितलं बोलत महत्वाची इथं सांगता होईल धावसंख्या पोहोचते ती म्हणजे मागच्या चेंडू डॉट बॉल एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. 5 दुसऱ्या षटकाची सुरुवात वाईट बॉलनं झाली. एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 6 वर. बिनबाद 6 एकबाद 6 अशी धावसंख्या. आता मात्र चेंडू पहिलाच बॅट फिरवली. मात्र चेंडूची दिशा कुठेतरी खराब आहे असं मात्र पंच आम्हाला कळवत आहे. तिथे मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केला जातोय. इनिंग मधला दुसरा व्हाईट बॉल फेकला जातोय. षटकातील दुसरा व्हाईट बॉल अमय याच्या हातोडीतील मात्र आगामी चेंडू. गोलंदाज सनी याच्या खात्यातील आगामी चेंडू मात्र फेकण्यासाठी सनी तयार. डाऊन द ट्रॅक हा फलंदाज मात्र झोरखस मारलाय. शत्ररक्षक तिथे तैनात असल्या कारणाने मात्र फक्त एकच धाव या एका धावांमध्ये स्ट्राईक रोटेडो. हे अमय एक नवे तिथे चेहरा या मैदानामध्ये उतरलाय महत्वाच्या सामन्यामध्ये. आणि अमयला खऱ्या अर्थानं हिरो बनण्याची संधी आहे. कारण जेव्हा मात्र महत्वाचा फलंदाज
जो बाद झाला भावेश बाद झाला भावेश बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच अमयकर मात्र त्यांच्या कर्णधाराने मात्र नक्कीच जबाबदारी सोपवून विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला मात्र खरा उतरेल काय, येणारे चेंडू असतील आणि आता मात्र समीकरण जर का बघितलं गेलं तर मात्र कुठेतरी कठीण होत चाललंय. 35 धावांचं टार्गेट आहे, 35 धावांचं टार्गेट तुम्हाला मात्र चेस करायचं. चेस करत असताना मात्र पहिल्या षटकामध्ये जेव्हा मात्र प्रतिस्पर्धी संघाने मात्र तुम्हाला फक्त 5 धावांवर रिस्ट्रिक्ट केलंय, तदनंतर जर का बघितलं गेलं तर मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली झाली. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च करतोय, 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात, फिंगर्स रोल केला, फलंदाजाला फिरवलंय. मी म्हणेन की गर गर फिरवला या फलंदाजाला डॉट बॉल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र 35 धावा हे टार्गेट होते, 35 धावांचं टार्गेट इथं मात्र नक्की चेस करत आहे. थोडस दडपण पाहायला मिळतं, मात्र दडपण असेल तर घर का तुम्हाला मात्र बाहेर यायचं असेल तर मात्र मोठे फटके ठोकावे लागतील. चौकार, एखादा चौकार तर यायला पाहिजे, एखादा षटकार यायला पाहिजे. समीकरण जर का विचार केला तर मात्र या षटकातील अजूनही मी म्हणेन 1 चेंडू शिल्लक आहे. एकंदरीत 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाची 19 धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 10 वर. अजूनही 25 धावा म्हणजे 13 चेंडू आणि 25 धावा, चेंडू मागे 2 धावांची सरासरी आहे. आणि या 2 चेंडू मागे 2 धावांची सरासरी जर का तुम्हाला मात्र गाठायची असेल तर मात्र तुम्हाला एका षटकामध्ये एखादा मोठा फटका तरी यायला पाहिजे. बॅट फिरवली, चेंडू जातोय 1 बाउंड डी झोन कडे आणि इथे मात्र धावा मिळतील. थर्टी आर सर्कल बाहेर फुलटो चेंडू आणि त्यानंतर मात्र बाहेर गेला. यस, 2 धावा असतील. आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. जिंकण्याची जर का विचार केला, समीकरणाचा विचार केला तर मात्र एकंदरीत 35 धावांचं टार्गेट होतं. 2 षटकामध्ये 10 धावा येतात, धपकळ फक्त आणि फक्त 12. आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू आणि यस 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. 12 to go 23 to win. नवीन गोलंदाज निर्णायक षटक ठरू शकते. मिस्टर पृथ्वी ज्याच्या फलंदाजीच्या जोरावर मात्र धावपळकावर आपल्या धावा पाहायला मिळाल्या. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक झेलकरी येतो, झेल निसटलाय. फलंदाज मात्र नक्कीच सेफ अँड साऊंड ऑन ग्राउंड. 2 धावा मोफतच्या मिळतात. मोठ्या सामन्यामध्ये निलेश काय दडपण असतं पहा. मगाशी देखील 24 चेंडूमध्ये तुमचा संघ फक्त 23 धावा काढू शकला आणि त्या 23 धावा देखील तुम्ही मात्र अफलातून गोलंदाजी केली. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आला होता. काय खेळ झाला इथं, मात्र काय कॅच पकडतोय फलंदाज बाद. यस, घरी के घर में ही ये कॅच. बॅट्समन अमय इथं मात्र आता मात्र बाद होईल फलंदाज आणि त्याचा मोठा बंधू ज्याच्या माध्यमातून कॅच पकडला गेला. आता मात्र उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 21 धावा. 10 चेंडू 21 धावा आणि 21 धावा जर का तुम्हाला 10 चेंडूमध्ये काढायचे असतील तर मात्र एखादा मोठा फटका यायला पाहिजे. आणि मोठा फटका मात्र निखिल उंचखोरा असा फलंदाज आहे. बॉडी लँग्वेजचा याचा विचार केला तर चांगला कॉन्फिडन्स आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे, मैदानाची जाण त्याला आहे. हवेमध्ये चेंडू, फलंदाज तुमच्यापर्यंत माहिती आम्ही पोहोचू, कारण आमच्या आमच्या दृष्टिक्षेपामध्ये हे चित्र आपण बघितलं. आणि गेले 2 दिवस उमेश दादा मामा म्हणून ओळखले जात आहेत, त्यांचं मात्र नक्कीच मी कौतुक करेन. कारण गेले 2 दिवस त्यांच्या माध्यमातून निलेश उमेश दादा आपण पाहतोय या सीमारेषे लगत. नक्कीच पहा, फक्त
खेळाडूच नाही आहेत तर मात्र स्वयंसेवक जे व्हॉलेंटियर्स आमचे आयोजक हा कसं कॉन्ट्रीब्युशन करतायत अगदी निमाने या सीमारेषे लगत गेले दोन दिवस उमेश दादा इथं मात्र पाहायला मिळतात. आयोजकांचं कौतुक नक्कीच करेन तत्पूर्वी मात्र जाऊया सामन्याकडे. सामना मात्र खुला झालाय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि सामन्यामध्ये आगेकूच करतोय तो म्हणजे भवेश भोईर संघ. राजन देवा हा संघ आता मात्र समीकरण येऊन ठेपलाय जो षटकार लगावला. खऱ्या अर्थानं जेव्हा ते क्षेत्ररक्षकानं मात्र जेव्हा हवेमध्ये झेप घेतली, झेल त्यानं पकडला होता, तदनंतर त्याचा पाय मात्र फूट इथं मात्र नक्की सीमारेषेला स्पर्श झाला, त्यामुळे वाईड तोच नक्की नंतर मात्र षटकार मात्र डिक्लेअर झाला. थोडासा कुठेतरी जर का त्यानं पाय वाईड फेकण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र नक्कीच तो बाद देखील झाला असता फलंदाज आणि सामन्यामध्ये मजा आली असती. खऱ्या अर्थानं आता मात्र सामना सोपा झाला, तो षटकार आला, संघाची एकूण धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 22 वर. अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे, 13 धावा आणि या षटकातील मात्र अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. या चेंडूवर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निलेश आपण इथं मात्र सामन्याच्या थेट अंतिम टप्प्यात पोहोचतोय, उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत ते म्हणजे 12 धावा, 6 चेंडू 12 धावा असं समीकरण मात्र दोन्ही संघाकडे दडपण असेल. मात्र या दडपणातून तुम्हाला जर का बाहेर यायचं असेल तर मात्र एखादा मोठा फटका यायला पाहिजे आणि प्रतिस्पर्धी संघ जो फलंदाजी करतोय हरक्युलस 11 या हरक्युलस 11 संघामध्ये देखील चांगले महत्वाचे गोलंदाज आहेत. मात्र महत्वाच्या क्षणी निर्णायक गोलंदाजी कोण करेल, कारण महत्वाचा गोलंदाज ज्याच्याकडे मात्र चेंडू सोपविलाय आपल्या कर्णधारानं मात्र नक्कीच त्याच्यावर आत्मविश्वास दाखवलाय, त्या आत्मविश्वासाला तो सार्थ ठरेल काय, कसा परफॉर्मन्स करेल. गोलंदाजी करत असताना मात्र गोलंदाज येईल षटक घेऊन येतोय, ज्यानं मगाशी अफलातून प्रयत्न केला होता तो नंदू. आता मात्र गोलंदाज निर्णायक षटक घेऊन येते या निर्णायक सामन्यामध्ये 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. चेंडू मागे 2 धावांची गरज आहे, तुमच्याकडे दडपण आहे. पाच चेंडू आणि 10 धावा इथं मात्र मंचावरून मात्र नक्कीच थोडस जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचतोय. खराब चेंडू मात्र मी कौतुक करेन या फलंदाजाचं तुषार याच. तुषार येस आणि इथं मात्र ज्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला मॅच मध्ये नक्कीच आगेकूच करतोय तुषार कमलाकर कोहली. थ्री खे दे आर इन नाऊ. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज, 4 चेंडू 4 धावा. तुषार वैयक्तिक खेळतोय 25 या धावसंख्येवर. वॉट अ कॉन्फिडन्स, काय कॉन्फिडन्स आहे पहा. येस नियम, फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शनचा नियम, फक्त एका धावाची गरज. या 2 धावा असतील प्लस 1 असे या 3 धावा मिळतील, एकच धाव आहे म्हणजे या मिळतील 2 धावा. अजूनही 3 चेंडू 4 चेंडू आणि 2 धावा. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज, 2 धावा. एनी नो बॉल यू नो द नेक्स्ट बॉल वुड बी कन्सिडर्ड एज फ्री हिट. पंच पंचांकडे लक्ष असेल, पंच यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. येस इट्स अ इंटरनॅशनल मेलबर्न क्रिकेट काउन्सिल
ब्रिटिशांनी जेव्हा या खेळाचा मात्र नक्कीच शुभ मुहूर्त केला, तदनंतर मात्र ऑस्ट्रेलियाकडे नियमावली बनवण्यासाठी दिलं. एमसीसीने 42 रुल्स आणि रेग्युलेशन मात्र नक्कीच पब्लिश केलेत, आणि त्या 42 नियमांतर्गत खेळवला जाणारा हा क्रिकेटचा खेळ, आणि त्या क्रिकेटच्या खेळामध्ये टेनिसचं हे फॉर्मॅट, टेनिसच्या फॉर्मॅटमध्ये देखील 42 रुल्स आणि रेग्युलेशन आपण वापरतो, आणि त्या नियमांचं जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उल्लंघन होईल तेव्हा तेव्हा मात्र पंच तुम्हाला पॅनलाइज करतील. या धावा असतील दोन, पंच बरोबर 1+1. हा नोच्या चेंडू असेल. नियम क्रमांक 21 आणि सब नियम क्रमांक 7 इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल इथं मात्र नक्कीच अप्लाय होतोय. फुलटोस चेंडू हवेमध्ये आहे, नक्कीच या मिळतील धावा. फक्त एक, अजून एका धावेची गरज आहे. दोन चेंडू आणि तीन चेंडू आणि एक धाव. येस, जेव्हा मात्र सामना सोपा झालाय तेव्हा मात्र दोन्ही संघाच्या दरम्यान नक्कीच एक एनर्जी मात्र नक्कीच पाहायला मिळेल. मात्र यानंतर आयोजक सौरभ आणि संपूर्ण कमिटी टीम यानंतर मात्र रात्रीमध्ये घड्याळात वाजले 4:30. पुन्हा एकदा गोलंदाज, एका धावीची गरज आहे. Yes, it's a clinical finish of the game and they have qualified into top 3. Rajan Deva Sangha, many congratulations. कोणी जायचं नाहीये, डीजे ऑपरेटरला मी थांबवतोय. आयोजक काय करायचं, बॉल आउट करायचे, बॉल आउट करायचे. बॉल आउट साठी आमच्याकडे वेळ खूप कमी आहे.